क्या बात है अदिती, ज्ञानोबांचा एक एक शब्द एक एक अक्षर जेव्हा मनात रुंजी घालायला लागतं ना, तेव्हा वाटतं की हा सगळा कळीयासी आलेला बहरू वेचून केव्हा घेता येतो. मनाची ये गुंती गुंफीला शेला बापर खुमा देवीवरू विठ्ठल अर्पिला. खरोखरच ज्या वेळेला आपल्याला कोणीतरी वेढवून घेतं त्याच वेळेला हे शक्य असतं ना. पण हे वेढवून घेणं केव्हा आणि कसं शक्य होतं त्यासाठी आपल्याला आशीर्वाद तरी लागतात, कृपा तरी लागते, नाहीतर समर्पण तरी लागतं. या साऱ्याचा विचार करत असताना पुढच्या गाण्यापर्यंत पोहोचत असताना एक प्रसंग आठवतोय. पुण्याई गाठीशी आली की संचित कसं फलद्रूप होतं याचं हे अफलातून उदाहरण आहे. 7-8 वर्षांचा हा मुलगा कृष्णामाईच्या तटावर उभा होता आणि अचानक काय झालं काय माहिती, मौजी बंधनासाठी खरं तर तो तिथं पोहोचला होता पण तटावरनं पाय घसरला आणि ते पोर वाहत गेलं. आता बहुतेक ते पोर बुडणार असं वाटत असताना तिथे असणाऱ्या एका माऊलीनं हातात असणारी साडी पटकन त्या मुलापर्यंत टाकली आणि त्या मुलाला खेचून घेतलं आणि तटावरती आणलं, त्याचा जीव वाचवला. ती माऊली नंतर कुठे दिसे ना म्हणून संत महंतांपर्यंत पोहोचला, कारण ती भूमीच महंतांची संतांची. तिथे गेल्यानंतर विचारलं की आमच्या मुलाला या लेकराला वाचवलंय कुणीतरी. महंतांनी उत्तर दिलं, भाग्यवान आहे तुमचं पोर. अहो तिथे तटावर कुणीच नव्हतं त्यावेळी, साक्षात कृष्णामाईच जिवंत झाली आणि तुमच्या मुलाला तिनंच आजिवंत केलंय. असं हे लेकरू कोणतं हो ज्या लेकराला त्या महंतानं आशीर्वाद दिला की हा पुढे दत्त सांप्रदायिक भजनांचा प्रसार करणारा थोर गायक होईल. त्याही क्षणी कळलं नाही की खरं तर गाण्याची परंपरा घरात नाही, अहो सुरातला सुसुद्धा कळलेला नाही, आता करायचं काय, तो उरात भरून घेणार कसा. पण गोमांतक भूमीतलं हे पोर खऱ्या अर्थी सारस्वतांच्या मांदियाळीत सहज समाविष्ट झालं. कसं तर पंडित जितेंद्र अभिषेकींचं गाणं झालं आणि ते इतकं मनात झिरपत गेलं की त्या दिवशी ठरलं की अभियांत्रिकीचं शिक्षण बाजूला राहिलं तरी चालेल, गाणं शिकेन तर याच व्यक्तीकडे. आणि खऱ्या अर्थी अभिषेकासारखं सात्विक पण त्यांच्या अंतरी जागं झालं आणि सूर झिरपत पाझरत गेलात. कृष्णामाईनं त्या दिवशी वाचवलं नाही फक्त, काही दिलं असेल तर त्याच्या उरात तिचा ओघ भरवून दिला, जलौघ भरवून दिला. कदाचित त्या जलौघाचाच ओलावा त्यांच्यात दाटून आला आणि पुढे भक्तिरसानं प्रवाही झाला. ही देणगी मिळाली ही व्यक्ती कोण, खरोखरच ज्यांनी पुढे दत्त सांप्रदायिक भजनांचा प्रसार प्रचार केला. फक्त शास्त्रीय उपशास्त्रीय गाण्यांपुरता हा शिष्य मर्यादित राहिला नाही तर खऱ्या अर्थी भक्तिरूपातला शिष्योत्तम ठरला. त्यांचं नाव होतं पंडित अजित कडकडे आणि ते स्थान होतं नरसोबाची वाडी. खऱ्या अर्थी त्यांच्या अंतरी ह्याच ओळी जागृत झाल्या असतील, 7 जन्मांची ही लाभली पुण्याई म्हणून अजाहलो पालखीचे भोई. हे पालखीचे भई भोई होण्याचं सामर्थ्य जेव्हा असतं ना तेव्हा संकट कधीही दत्तरूपात उभं राहत नाही, दत्तगुरु स्वरूपात उभं राहतं. आणि आनंदानं आम्ही म्हणते होतो निघालो घेऊन दत्ताची पालखी, ऐकूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळू पालखी झुलते हळूच
दत्ताचे पालक निघालो घेऊन दत्ताचे पालक निघालो घेऊन दत्ताचे पालक दिगंबरा दिगंबरा शिपाद आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओळी रत्नांची आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओळी झुळूक कोवळी चंदना सार झुळूक कोवळी चंदना सारखी निघालो घेऊन दत्ताचे पालखी निघालो घेऊन दत्ताचे पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद सात जन्मांची लाभली पुण्याय सात जन्मांची लाभली पुण्याय वाटवळणाची जीवाला या ओढी दिसत समोर नरसोबाची वाडी बोळीयात गंगा जाहली कोलकी बोळीयात गंगा जाहली कोलकी निघालो घेऊन
दत्ताची परंगी निघालो भेवून दत्ताची परंगी आम्ही भाग्यवान आनंदाने धान आम्ही भाग्यवान आनंदाने धान झुलते हळूच दत्ताची परंगी झुलते हळूच दत्ताची परंगी निघालो भेवून दत्ताची परंगी निघालो भेवून दत्ताची परंगी